आणि विनायक मेटे यांच्या वाहनाला जेव्हा अपघात झाला तेव्हा या वाहनामध्ये असलेले त्यांचे अंगरक्षक सुद्धा या अपघातामध्ये जखमी झाले. जखमी अंगरक्षक राम डोगळे यांच्यावर सध्या ICU मध्ये उपचार सुरू आहेत. पनवेलमधल्या MGM रुग्णालयामध्ये विनायक मेटे यांच्या अंगरक्षकावर उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये राम डोगळे यांना सुद्धा गंभीर दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पुढचे काही तास त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येईल, उपचार सुरू आहेत अशी माहिती डॉक्टरांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. राम डोगळे असं या अंगरक्षकांचं नाव आहे. विनायक मेटे यांचा अपघात झाला त्यावेळेस गाडीमध्ये तिघे जण होते. विनायक मेटे यांच्यासह गाडीचा चालक आणि राम ढोबळे हे त्यांचे अंगरक्षक हे त्या गाडीमध्ये होते. चालकाला किरकोळ दुखापत झालेली आहे, मात्र विनायक मेटे आणि त्यांचे अंगरक्षक राम ढोबळे यांना मात्र गंभीर दुखापत झाली. दुर्दैवानं विनायक मेटे यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला तर राम ढोबळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. राम ढोबळे हे मूळचे बीडचेच असल्याची आत्ता माहिती समोर येते. बीड शहरामध्ये राम ढोबळे यांचं कुटुंब राहतं. आपले प्रतिनिधी गोविंद शेळके त्यांच्या कुटुंबियांची सध्या भेट घेत आहेत. आपण गोविंदकडे जाऊयात. गोविंद, कविता, राम ढोबळे हे मागच्या 6 महिन्यापासून विनायक मेटे यांच्यासोबत होते आणि ते गार्ड असल्यामुळे पूर्ण वेळ सोबत असायचे. अगदी म्हणजे त्यांचा दौरा मुंबईला असो, बीडला असो की एक इतर ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात ते कायम सोबत असायचे. तसे ते कालही सोबत होते. ज्यावेळी ते बीडवरनं निघाले आणि आपण बघितलं की रस्त्यामध्ये अपघात झाला, ज्या अपघातामध्ये त्यांना गंभीर इजा झाली आहे. हे कुटुंबीय माझ्यासोबत आहे राम ढोबळे यांचं. मी सुरुवातीला त्यांच्या नातेवाईकाकडे जातो. मला सांगा, कधी ते पोलीस म्हणून नोकरीमध्ये लागलेत आणि किती दिवसापासून इकडे काम करतात? गेल्या 2007 रोजी त्यांची पोलीसमध्ये नियुक्ती झाली आणि गेल्या 7-8 महिन्यापासून ते जवळपास मेटे साहेबांचे अंगरक्षक म्हणून ते मेटे साहेबांकडे काम करत आहेत. काल तुमचं कधी भेट झाली होती? बोलून काल दिवसभर आम्ही मेटे साहेबाबरोबरच होतो. काल त्यांना DCM आणि CM ऑफिस म्हणून 2 वेळेस फोन आला होता. आज दुपारी 4 वाजता मराठा आरक्षणासंदर्भात बैठक आहे. नवीन सरकार आल्यापासून मराठा आरक्षणासंदर्भातची पहिलीच बैठक असल्यामुळं त्यांना 3 वेळेस बोलवण्यात आलं होतं. आणि आज आमदार विनायकराव मेटेसाहेबांनी बीडमध्ये 75 जो स्वातंत्र्य दिन त्यानिमित्त जी रॅली काढा तिरंगा रॅली होती त्या रॅलीसाठी इथं नियोजन चालू होतं आणि त्या नियोजनामुळे ते द्विध मनस्थितीत होते की मुंबईला जायचं की नाही. त्यांनी शेवटी आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचारलं जावं की नाही. शेवटी आम्ही म्हणलो तर रॅली तर आम्ही करणारच आहोत, आम्ही इथं आहोतच, तुम्ही जा. आज बैठक आहे मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी. ते रात्री इथून 11:30-11 वाजता मुंबईसाठी रवाना झाले. राम ढोबळेचे वडील माझ्यासोबत आहेत. मग काय बोलणं झालं होतं काल तुमच्या मुलाचं? रात्री फोन आला होता सर मला. त्याचा रात्री असा फोन आला की मी फोन लावायचं ना कधी गावाकडे येतात कधी काय, तर त्यांचाच फोन रात्री आला मला 8:30 की माझं काही येणं व्हायचं नाही. मी म्हणलं बरं आहे मग, म्हणजे संध्याकाळी 8:30-9 मी रोज फोन लावायचो ना कधी यायचे स्वयंपाकामुळं आपल्या घरी. मग ते मला थांबून लावतो अगत नाही, तर मग त्यांनीच रात्री लावलं की माझं काही येणं होत नाही. मग मी घरी सांगायचो घरी बाबा स्वयंपाक काही करू नका असं. मग सकाळी आता मला वाटलं येतील नाही येतील, आता बीडलाच हमेशा असायचं त्यांनी सांगत आम्हाला गावावर फोन लावायचा आपण. तर मग सकाळी काय झालं, गावात एक माणूस वारला होता परवा पाहुणाच होता, म्हणून मी आपला सावडा गेलो. सावडा गेल्यावर तिथं ते बाकीच्या लोकांना फोन आले ना, ते नातेवाईकाला समजा ह्यांना ते गोरे साहेबाला राजूरीच्या पाहुण्याला भायाला आणि आपण अजून ते नवनाथ परब्रायचा मला फोन आला. 4-5 फोन आले, बसले होते तुम्ही सावडायला आपलं. तर ते मला काही मिळत लागणार, म्हणजे रामजी कुठे आहे रामजी कुठे असं म्हणायची ती. मी म्हटलं फोन कशी काय इतकं दाटी गेली असा विषय झाला माझा, पण मला भास नाही काही. मग ते घरी एक फोन आला बघा, ते आमच्या घरी अगोदरच माहीत झालं, मी इकडं पाहुण्याचं होतो. दाट फोन आल्यावर मग मी घरी गेलो पुन्हा. मग घरच्याला अगोदर माहीत झालं तिथे घरी. नंतर बोलणं झालं काय तब्येत कशी? नाही मग नाही, दोघजण साहेबांनी आत्ता फोन लावला. मी म्हणजे तब्येत बरी आहे, म्हणजे आता थोडंसं इथं मारलं असेल डोक्याला, इथं पिस्टन असतं त्याच्याकडं, ती इथं लागले म्हणजे इथं हा आणि कुठेतरी घसरलंय असं काही झालंय जणू. त्याच्या बहीण माझ्यासोबत आहेत ज्या बीडमध्येच राहतात. तुमचं काही बोलणं झालं तब्येत कशी आहे? इथून गेला आता नाही बोलणं नाही झालं. आता नाही झालं? रात्री काय झालं? इथून गेला मी म्हणला किती उशीर झाला, ते म्हणला ड्युटी तर जायला लागतं.
तेवढं म्हणलं दाढी केली त्याने असं मोबाईल चमकून लाईट होती तरी बिन सॉक्स ते बदल गेला तो हो. तर कविता हे कुटुंब आहे राम ढोबळेंचं जे अनिभित नाही की तिथे काय चाललंय, कारण यांनी फोनवरती चौकशी केली त्यावेळी सांगण्यात आलं की त्यांची तब्येत चांगली आहे, काही पाहुणे रावळे तिकडे पोहोचत आहेत, मात्र रात्री जाईपर्यंत या सगळ्या मंडळीसोबत तो संपर्कात होता, याच घरामध्ये तो होता आणि रात्री 10:30-11 दरम्यान विनायक मेटे यांच्यासोबत राम ढोबळेसुद्धा मुंबईला गेला होता आणि आपण बघितलं की आता त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. बरोबर आहे, कुटुंबियांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. संपूर्ण परिस्थितीची जाणीव होण्यासाठी सुरुवातीला या धक्क्यामधनं सावरणंच कुटुंबियांसाठी फार कठीण असतं, आपण सगळे समजू शकतो. गोविंद, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.